नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। बजाज नगरात कोरोनाचे निर्बंध पाळून शासकीय धान्य वाटप। बजाज नगर गत 2 वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गजन्य आजाराने देशात थैमान घातले असताना यंदा दिनांक 12 रोजी शासनाच्या अन्न व धान्य पुरवठा विभागाच्या अधीन राहून ठरवलेल्या कोरोना 19 अनुषंगाने कोरोना पहिला आणि दुसरा लसीकरण पूर्ण असलेल्यांना शासनाचे धान्य वाटप बजाज नगरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 248 स्वस्त धान्य दुकान क्रमांक 244 मध्ये कोरोना निर्बंधाचे पालन करून वाटप करण्यात आले। यावेळी धान्य दुकानदार ज्योतिराम जाधव, हरिदास गिरी, वैभव जाधव, शोभा पवार, सुनील सोजे, प्रधान भाऊ अशोक घनवट, यश मस्के, प्रभाकर थोरात, विश्वनाथ पाटील, एकनाथ बोक्से आदींसह नागरिक धान्य घेण्यासाठी आलेले असताना शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले। राशन दुकानदार ज्योतिराम जाधव, ग्राहक अशोक घनवट, प्रतिनिधी संजय काळे, वाळूज, MIDC औरंगाबाद। धान्य दुकानात आलेलो आहे, तर मला युनिव्हर्सल पास म्हणजे आपलं डोस घेतलेले प्रमाणपत्र, दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र आहे। त्याच्यामुळे शासनाने चांगला नियम लावलेला आहे। हा नियम प्रत्येक दुकानात असा असावा, यायलाच पाहिजे, म्हणजे सर्वांचं लसीकरण केलं जाईल, सर्वांना निर्बंध लागले जाते। आज आपण पाहतोय COVID-19 गेल्या 2 वर्षापासून एवढा धुमाकूळ घातलेला आहे की दुसऱ्या जो डेल्टा प्लस आलता त्यात ॲक्च्युली एवढे त्यांनी विळख्यात घेतलेले लोक, एवढी जीवित हानी झालेली, आणि त्यावर आपल्या शासनानं जीवित हानी होऊ नये म्हणून वॅक्सिनेशन इथं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आपल्या जनतेचं जास्त नुकसान होऊ नये म्हणून जागोजागी शासनानं प्रशासनानं कोविडचे लसीकरणाचे बूथ लावलेले आहेत। तरी आम्ही शासनाच्या वतीनं आणि शासनाने असं कळकळीचं आवाहन जनतेला केलेलं आहे की ज्यांनी एक डोस घेतलेला नसून पहिला, तर त्यांनी जो पहिला डोस आपल्या जवळच्या बूथवर जाऊन घ्यावा, ज्यांनी दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी दुसरा घ्यावा, आणि ज्याचं काही झालंही नाही आणि ज्याचं सर्व झालेलं आहे त्यांनीसुद्धा एक आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता बाळगावी, जेणेकरून जसं की हा मास्क आहे तो घालून गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तर तो घालावा, त्याच्यानंतर वेळोवेळी आपल्या साबणाने हात धुवावेत, सॅनिटायझरचा यूज करावा, आणि जिथं आपण उभा आहे तिथं कमीत कमी 5 फुटाचं अंतर आहे असं आपण स्वतः पाहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जरी काय असलं ते आपल्यापासून दुसऱ्याला काही नुकसान होऊ नये। आता मला एक समजत नाही, शासनाने इतक्या थरापर्यंत जायची का वेळ आली, ज्यावेळेस पहिल्या लॉटमध्ये आणि दुसऱ्या लॉटमध्ये लोकांना काही एक विशिष्ट प्रकारचं एक इंजेक्शन होतं, 5,000 रुपयाचं इंजेक्शन जवळजवळ 25,000 रुपये घेऊन लोकांनी आपापल्या जे कोविड पेशंट आहेत त्यांना दिलं, परंतु हा एक फुकटमध्ये वॅक्सिनेशन ठेवलेलं आहे, जास्त नुकसान होऊ नये, जीवितहानी होऊ नये म्हणून लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन हे घेतलं पाहिजे। आणि मी जनतेला आवाहन करतो की आपण प्लस आपल्या कुटुंबाचं जर किंवा शेजाऱ्याचं एखाद्याचं वॅक्सिनेशन राहिलेलं असेल तर त्यांनी त्यांना प्रोत्साहित करून आपल्या ह्याच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, प्रत्येकाने उत्साहात हे वॅक्सिनेशन करून घ्यावं। सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।